सर। कौन? राधा? तुझी ओळख व्हावी म्हणून आंधळाचं सोंग घेऊन तुला फसवलं होतं ना, बघ देवाने मला त्याची शिक्षा दिली। खरंच आंधळ केलं मला, जे व्हायचं ते झालं रे की सर, पण आता मी तुझे डोळे होईन आणि तुला जग दाखवीन। नाही, असा अन्याय नाही होऊ देणार मी तुझ्यावर। माझ्या जीवनात अंधार झालाय, त्या अंधारात मी तुझं आयुष्य वाया नाही जाऊ देणार, मुळीच जाऊ देणार नाही। किसन, प्रेमाचं दुसरं नाव त्याग असतं रे। एवढा स्वार्थी नाही होऊ शकत मी। अगं, ज्या वयात आयुष्याचा आनंद लुटायचा असतो त्या वयात एका आंधळ्याची काठी बनून जगणारस का तू? नाही, कल्पना सुद्धा मला सहन होणार नाही। जा जा, तू तू इकडनं जा। नाही किसन, किसन हे बघ, तू असं स्वतःचा छळ करून घेऊ नकोस। मला सांग, तुझ्या ऐवजी माझी डोळी गेली असते तर काय केलं असतस तू? तुझा इकडनं। नाही किशन, सांग मला काय केलं असतं? मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं असतं, तुझा इकडनं। सांग कोण नाही ते किशन, तू माझ्याशिवाय आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे। राधा, तुझा इकडनं जा। तुझा आणि माझा काय संबंध नाही, जा इकडनं प्लीज। परत येऊ नको, जा इकडनं तू, तू इकडनं जा। अहो, तुम्हाला कितीदा सांगायचं, पेशंटला त्रास देऊ नका। परत येऊ नको, जा इकडनं। राधा, तू इकडनं जा, जा इकडनं, जा इकडनं, जा इकडनं। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आपण किसनला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ। का आलीस तू इथे, सांग ना का आलीस? आमच्या हसत्या खेळत्या घराला आग लावलीस तू। कालपर्यंत आम्ही सगळे सुखाने राहत होतो इकडे, तू आलीस आणि सत्यानाश केलास आमच्या घराचा। पाही जगदंबे, मी ज्या घरासाठी रोज प्रार्थना करते, ज्याच्यासाठी रोज आशीर्वाद मागते, तोच माणूस आज मला तोच माझा धनी मला पापी ठरवायला निघालाय। आई जगदंबेच्या नावाखाली अजून किती काळ जगाला फसवणार आहेस तू, सांग ना। अगं, माझ्यासाठी 10 वर्ष थांबलीस ना, याचा केवढा अभिमान होता मला। पण आज मला कळलं, तुझा डोळा किसनवरच होता। आई जगदंबे, असले आरोप का ऐकायला लावतेस मला? हे कान झाकल्याने सत्य झाकलं जाणार नाहीये। आधी मला सांग, एवढ्या रात्री किसनला घेऊन फार्म हाऊस कशाला गेले होतेस, सांग ना। किसनने मला फार्म हाऊस वर सोडलं, तो तुम्हाला घेऊन तिथे येणार होता। आपण दोघांनी एकत्र राहावं, आपल्या दोघातले गैरसमज दूर व्हावेत म्हणून तो बिचारा धडपड करत होता, पण नेमका कोणीतरी डाव साधला हो। चल, खोटं बोलतेस, स्वतः किसनला भुलवून फार्म हाऊस वर घेऊन गेली असणार स्वतःच्या शरीराची आग विझवण्यासाठी। आणि जेव्हा किसनने नकार दिला तेव्हा तू स्वतःच घराला आग लावली असणार। बस झालं आता हे, तुमच्या डोळ्यावर कोणीतरी अविश्वासाची पट्टी बांधलेली आहे। माझ्यावर प्रेम करणारा, माझ्यावर विश्वास असलेला माझा पती कुठेतरी हरवून गेलाय, पण मी आई जगदंबेच्या दरबारात जाऊन न्याय मागते। माझी तिच्यावर भक्ती असेल आणि माझ्या भक्तीत शक्ती असेल तर ती तुमच्या डोळ्यावरील संशयाचा पडदा दूर करेल, आणि तिच्या मनात असेल तर तुम्ही पुन्हा मला या घरात सन्मानाने घेऊन याल। आई जगदंबे, आई जगदंबे, मला माफ कर, मी चुकले, मी लई मोठा अपराध केलाय बघ, मला पश्चाताप होतोय। मी माझ्या भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या सोन्याचा छळ केला। माझी सोन्यासारखी सून लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली, पण मला समजलंच नाही, नाही समजलं। त्या चांडाळीने एवढा मोठा अपराध केला, पण माझ्या सुनानं त्याबद्दल अवाक्षर बी कोणाला सांगू नको अशी तुझी आन घातली मला। आई, तुझी आन घातली, पण माझ्या अपराधाची शिक्षा तू किसन्याला का दिलीस? त्यापेक्षा माझ्या डोळे फोडायचे होतेस ना वा? आई जगदंबे,
मी माझ्या सुनेला खोट नाट सांगून माझ्या शंकराच्या संसाराचा इस्कोट केला, पण माझ्या सुनेनं मोठ्या मनानं मला माफ केलं। हा तुझा चमत्कार आहे ना वा? आई बोल, हा तुझा चमत्कार आहे ना वा? आई आलो आलो पाई है आई इकडे 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 बस 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 सावकाश सावकाश बस बस सावकाश कोण मैना? मै किसन दादा। बर झालं आलीस, आणि तो राघव कुठे आहे? मी इकडे आहे। हे राघव, परत सगळी कामं वहिनींच्या अंगावर टाकून जायचं नाही बरं का? अग हे आई किती रडशील, बैस बैस, हे रडू नकोस। हे वहिनींचा आवाज कसा येत नाही? वहिनी सुनबाई, सुनबाई हे वहिनी, वहिनी कशी बोलत नाही? सुनबाई हे वहिनी, वहिनी अग हे वहिनी, सुनबाई सुनबाई, कोणी मला काय सांगत का नाही? वहिनी कुठे? अग बोलवलं सुनबाईला, ती घर सोडून गेली। घर सोडून गेली पण का? पुन्हा काय वांगड बोललास वय तिला? घर सोडून जाण्याचा निर्णय तिचा होता, आणि कृपा करून मला या विषयावरती पुन्हा चर्चा नको आहे। किसन तुला आरामाची गरज आहे, तू आज जाऊन आराम कर। नाही आराम करणार मी, मला आधी वहिनीला भेटायचं। हे दादा, अरे चांगले डोळे असून तू आंधळ्यासारखा वागतोस, वहिनीचं प्रेम तुला कधी कळलंच नाही रे। जिने आयुष्यभर तुझ्या भल्यासाठी तपश्चर्या केली, सदैव तुझी प्रतिमा मनात मिरवली, तिच्यावर संशय घेतलास तू। अरे वहिनीचं आणि दिराचं नातं मायल एकासारखं असतं रे। लेकरू म्हणून मी तिच्या पत्राला धरून राहत होतो, त्याचा वाईट अर्थ घेतला तुम्ही। आम्ही काय वाईट केलं असं तुला वाटत असेल ना, तर मग तिला एकटीला शिक्षा का दिली? तिला एकटीला घराच्या बाहेर का काढलं? अरे मला पण घराच्या बाहेर काढायला जातो पुढाय नाही। बाबा मला माहित याचं उत्तर तुम्हा कोणाकडे नाही, पण मी गप्प बसणार नाही, मी वहिनीला घेऊन येणार। हे राघव चल मला वहिनीकडे घेऊन चाल। हे राघव मला मला वहिनीकडे घेऊन चाल, चल 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 लवकर मला वहिनीकडे घेऊन। किसर किसर